नमस्कार, स्वराज ऍट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट सुमधुर आणि मलईदार अशी तांदळाच्या खिरीची रेसिपी. तांदळाची ही खीर अगदी अचूक प्रमाणासह मी तुम्हाला सांगितली आहे, त्यामुळे खूप चविष्ट अशी खीर तयार होते. चला तर बघूयात आता याची कृती. तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव वाटी तांदूळ. हे जर तुम्ही टेबलस्पूननी मोजले तर 3 टेबलस्पून तांदूळ आहे. आज आपण 1 लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये ही खीर बघणार आहोत. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे खीर बिघडण्याची शक्यता नाही. या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. ह्याऐवजी तुम्ही बासमती किंवा आंबेमोहर कुठलाही सुगंधी तांदूळ घेऊ शकता. मला वैयक्तिक ही इंद्रायणी तांदळापासून बनवलेली तांदळाची खीर आवडते. खूप चविष्ट होते आणि टेक्स्चर देखील छान येतं. सर्वप्रथम आपण हे तांदूळ धुवून घेऊ. तांदळाची साठवणूक करताना बरेच वेळा त्याला काही केमिकल लावलेले असू शकतात, म्हणून तांदूळ धुवून घेणं गरजेचे आहे. हे बघा, तांदूळ धुवून झाले आणि यातील पाणी मी पूर्णपणे निथळवून घेतलं. इथे कढईमध्ये आता आपण हे तांदूळ घालूया. आता मध्यम आचेवर ह्यातील पाणी जरा सुकेपर्यंत आपण हे तांदूळ भाजून घेऊ. हे बघा, हे तांदूळ जरा कोरडे झाले, ह्यातील पाणी तुटलं. आता यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालूया. आता मंद आचेवर हे तांदूळ आपल्याला छान खरपूस भाजायचे आहे. जोपर्यंत यामध्ये पाण्याचा अंश आहे तोपर्यंत हे या प्रकारे असे गोळा झाल्यासारखे वाटतात. हळूहळू जसजसे भाजले जातात तसतसा एक एक तांदूळ हा सुटा व्हायला लागतो. बघा, हळूहळू तांदळाचा रंग बदलतो आहे. अजून थोड्या वेळासाठी आपल्याला हे भाजायचे आहे. छान हलका गुलाबी सर, हलका तांबूस रंग येईपर्यंत आणि याचा खमंग सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेऊ, म्हणजे खीर खूपच खमंग लागते. हे बघा, हे तांदूळ हलक्या तांबूस रंगावर किती छान भाजून झाले. अगदी खमंग सुगंध याचा घरभर पसरला. आता हे तांदूळ एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊ. हे बघा, भाजलेले तांदूळ आता जरा गार झाले आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे भाजलेले तांदूळ घालू. तुम्ही बघितलं असेल याला मी अगदी मोजून तूप घातलं आहे. खूप तूप घालू नका, कमीत कमी तूप हे तांदूळ भाजताना घाला. हे तुपाचे तवंग ह्या खीरवर येतात आणि मग ते चांगले वाटत नाही, त्यामुळे कमीत कमी तुपामध्ये हे भाजून घ्या. आता मिक्सरला आपण हे किंचित रवाळ वाटून घेऊ. तांदूळ किती छान रवाळ कणीदार मी वाटून घेतले, याच प्रकारचे ठेवा. हे दुधामध्ये शिजल्यानंतर अजून थोडे मोठे मोठे होतात, त्यामुळे ह्या प्रकारचा असा रवा आपल्याला याचा ठेवायचा आहे. इथे पसरट कढईमध्ये आता आपण हा तांदळाचा रवा घेऊया. या तांदळाच्या रव्यामध्ये आता आपल्याला 1 लिटर म्हशीचं दूध म्हणजेच फुल फॅट मिल्क घालायचं आहे. थोडं थोडं करून घाला, नॉर्मल टेम्परेचरचंच हे दूध आहे. आपण या वाजलेल्या रव्यामध्ये आधीच हे दूध मिक्स करून घेऊ, म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाही. जेव्हा आपण एकदम गरम उकळत्या दुधामध्ये जर हे कोरडं तांदळाचं पीठ घातलं तर ह्याच्या लगेच गाठी आणि गोळे खिरीमध्ये तयार होतात, म्हणून कमी दूध घालून ह्या प्रकारे असं मिक्स करून ठेवू. किंवा तुम्हाला जर उकळीतच हे पीठ घालायचं असेल तरी ह्या पिठामध्ये असं थोडं दूध घालून हे मिक्स करून ठेवा. म्हशीचं दूध हे घट्ट असतं, खिरीला खूप मस्त टेक्स्चर त्यामुळे येतं. त्यामुळे शक्यतो म्हशीचं दूध घ्या, छान क्रीमी अशी खीर तयार होते. हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं, यामध्ये एकही गाठ नाही. आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला सतत ढवळत ही खीर शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला हे सतत ढवळत राहावं लागतं, कारण तांदळाचं जे पीठ आहे हे खाली तळायला लागतं आणि मग खीर तळायला लागण्याची भीती असते, त्यामुळे असं सतत हे ढवळत राहा. हे बघा, ह्या खिरीला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता आपण ह्यामध्ये चिमूटभर केशर घालू. केशरमुळे रंग पण खूप छान येतो आणि चव पण खूप मस्त येते. पण ऐच्छिक आहे, तुमच्याकडे नसेल किंवा घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल. आता हे
यातील तांदळाचे कण मऊ शिजेपर्यंत आपल्याला ही खीर छान शिजवून घ्यायची आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारे ही तांदळाची खीर बनवल्या जाते, पण ह्या पद्धतीने जर केली तर ती अतिशय चविष्ट होते. आमच्याकडे पुरणपोळी बरोबर भाताची खीर देखील बनवतात. पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे पुरणपोळी ही भाताच्या खिरी बरोबर खातात. फिकी अशी भाताची खीर असते, गोड गोड पुरणपोळी आणि त्यासोबत दूध घालून केलेली फिकी अशी भाताची खीर अप्रतिम रेसिपी आहे. ती देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सुरुवातीला साखर घालू नका. या दुधामध्ये जर तुम्ही सुरुवातीला साखर घातली तर साखरेमुळे तांदूळ पटकन शिजत नाही. तांदूळ शिजायला अजून वेळ लागतो, त्यामुळे तांदूळ पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. हे बघा, ह्यातील तांदूळ अगदी मस्त शिजले, छान फुलले, ट्रान्सपरंट झाले आहे. ह्याचा थिकनेस देखील योग्य आहे. आता आपण यामध्ये पाऊणवाटी साखर घालूया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आमच्याकडे जरा गोड ही खीर आवडते, कारण बरेच वेळा ही खीर आमच्याकडे पोळीसोबत खाल्ल्या जाते. खीर पोळी, खीर पुरी असं बनवल्या जाते, त्यामुळे मी इथे पाऊणवाटी साखर घातली आहे. पण तुम्ही साखर कमी खात असाल, गोड कमी खात असाल, तर अर्धी वाटी जरी घातली तरी पुरेशी होईल. आता यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्सचे काप घालू. काजू, बदाम आणि पिस्त्याचे असे मी काप करून घेतले. आमच्याकडे तुपावर भाजलेले ड्रायफ्रुट्स खिरीमध्ये आवडत नाही. या प्रकारे दुधामध्ये शिजवून घेतलेले मऊ झालेले ड्रायफ्रुट आवडतात, त्यामुळे मी न भाजता हे डायरेक्ट खिरीमध्ये शिजवणार आहे. अजून 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊ. साखर घालायच्या आधी 20-22 मिनिट मी ही खीर शिजवली आणि आता साखर घातल्यानंतर अजून 5 ते 7 मिनिटांसाठी हे छान शिजवून घेणार आहे. हे बघा, साखर घातल्यानंतर 5 ते 7 मिनिट मी ही खीर शिजवून घेतली. आता ह्याची कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे. ह्यापेक्षा अधिक जर तुम्ही ही घट्ट शिजवली तर गार झाल्यानंतर खूप घट्ट होत जाईल. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी वेलची आणि जायफळाची पूड घालणार आहे. 3-4 वेलची आणि थोडं जायफळ ह्याची पूड करून घेतली. वेलची, जायफळ, केशर ह्याची एकत्रित चव खूप मस्त येते. अतिशय चविष्ट आणि मलईदार अशी तांदळाची खीर तयार आहे. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.